उत्तर मुंबईत भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनी बंड केलं आहे. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी अपक्ष लढणार आहेत. बोरिवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानं गोपाळ शेट्टी नाराज आहेत. बोरिवलीत चर्चित उमेदवार म्हणून गोपाळ शेट्टी यांचा नाव चर्चित होता, मात्र आज गोपाळ शेट्टीच्या ऐवजी संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी गोपाळ शेट्टी स्वतः उपस्थित आहेत. सर, काय सांगाल, तुमचं नाव देखील चर्चेत होता, मात्र आता इथे एक बाहेरचा उमेदवार म्हणून देण्यात आलेला संजय उपाध्याय, त्याने काय सांगितलं? बोरिवलीत जे काय आज झालं किंबहुना मी परत एकदा सांगेन की निवडणूक लढणं हा माझा ध्येय किंवा माझा छंद नाहीये. लोकांचा काम करणं हे माझा छंद आहे, ते मी करत आलोय, करतोय, करत राहीन. परंतु बोरिवलीकरांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो एक आवाज उठवला, कधी कधी काम करताना आपल्यालाही कळत नाही आपण किती चुका करतो. करून आपण पहिल्यांदा विनोद तावडेजी इथे आले, त्यानंतर सुनील राणेजीनं आणलं, लोकसभेमध्ये पियुष गोयलजीनं आणलं, आणि आता परत संजय उपाध्यायजींना तिकीट देऊन कार्यकर्त्यांचा आणि बोरिवलीच्या मतदारांचा अपमान झाला असं सर्व लोकांचं म्हणणं आहे. इतका मोठा निर्णय करण्याच्या आधी गोपाळ शेट्टींशी बोललं पाहिजे असं कोणाला वाटलं नाही, आणि म्हणून मी बोरिवलीकरांचा सन्मान राखण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांवरती जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात उद्या सकाळी 10 वाजता फॉर्म भरण्याचा निर्णय केला आहे. उद्या अपक्ष उमेदवारी गोपाळ शेट्टी यांच्याकडून भरण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन सुरेंद्रसह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई.